नांदेडमधून. नांदेडमध्ये प्रबोधन प्राथमिक शाळेत एका शिक्षकानं विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघड झालेला आहे. स्वप्नील शृंगारे असं या शिक्षकाचं नाव आहे. तो विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्याशी गैरवर्तन करत होता. संतप्त पालकांनी या शाळेला कुलूप ठोकून विमानतळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर या शिक्षकावर छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे. नांदेड जिल्ह्यात शंकरनगर इथं शालेय विद्यार्थिनीवर दोन शिक्षकांनी बलात्कार केल्याचं प्रकरण ताजं असतानाच हा नवीन प्रकार उघड झाल्यामुळे खळबळ उडालेली आहे. प्रबोधिनी प्राथमिक शाळा आहे, या शाळेमध्ये आजकडे कंप्लेंट आलेली आहे पोलीस स्टेशनला, विमानतळ पोलीस स्टेशनला, की एक स्वप्नील शृंगारे नावाचे शिक्षक आहे, त्याने मुलीशी गैरवर्तन केलेलं आहे, त्यासंबंधी तक्रार प्राप्त झाली, त्यानुसार आता कारवाई करण्यात येत आहे. आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पोलीस स्टेशनला आणि आम्ही स्पॉट व्हिजिट करून त्या प्रशासनातून आणि पोलीसवाल्यातून हेच अपेक्षा करता की नांदेड जिल्ह्यातच नाही बरंच भारतात कुठेतरी प्रकरण जे व्हायले तर ह्याच्यावर कायद्यानुसार अशी कडक कारवाई व्हाव आणि संपूर्ण पालकांना न्याय भेटावं. आणि न्यायाच्या इतर बी इतके हे शाळा चालत आहेत, या शाळांवर मोठ्यात मोठी कारवाई करावी